लाईक आज काय रे दत्त जयंती. तर हे बघा सेम काल सेप आणले होते उपास आहे म्हणून मला आज पण उपास आहे दत्त जयंतीचा. स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा, स्वामी समर्थाची गुरुपौर्णिमा. आज पण उपास आहे, उद्या पण उपास आहे, दोन दिवसाचा उपास आहे. सेप आणले होते बघा सेप मस्त मस्त लाल लाल सेप. कोणाला खायचे लवकर घेऊन जा. श्रावणी सकाळी सकाळी सेप खायली अशी सेप खाती बघा सकाळी सकाळी. तर नमस्कार, मी कीर्ती, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं आहे स्वागत स्वागत स्वागत. आज आहे गुरु पौर्णिमा. तर गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. श्रावणी गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला, माझ्याकडून माझ्या युट्यूब फॅमिलीला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवरात्रीला शिवरात्री येते ना, महादेवाचा दिवस असते. शिवरात्रीला असतो उपास. लेकराला पण करता येते, महादेवाला ना महादेवाचा त्या दिवशी. सकाळी सकाळचे 10 वाजले 9 वाजले मामा शिवरात्र म्हणजे महादेवाचा बर्थडे होता ना ते. अजून दोन जिट्टू पाळले होते बघा, पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात आधी माझ्या आईला नमस्कार, कारण की आपली आई म्हणजे काय असते, लक्ष्मी. गुरु आई म्हणजे काय, वडील म्हणजे काय, वडील म्हणजे काय. सगळ्यात आधी घरच्या गुरुला प्रणाम करायचा आणि मग देवळात जायचं. तरी सगळ्यात आधी आपल्याला कोण शिकवते, आई बाबा. दुसऱ्यांदा सर, पहिल्यांदा पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक. तर अशी आहे गुरु पौर्णिमा. तर गुरु पौर्णिमेला तर आम्ही जायचं होतं, आम्हाला तर कॅन्सल झालं माझं. मी जाऊ शकत नाही. तर श्रावणी समर्थ जातील उद्या, उद्या म्हणजे संध्याकाळी. तर मी जाणार नाही. तर श्रावणी समर्थ गेले तर श्रावणी समर्थाला तिथलं शूट करायला होते, मग मी टाकते, कारण की मी तर जाऊ शकत नाही. तुम्ही जाणार ना रे केंद्रात उपासंग, केंद्रात रे स्वामी समर्थच्या. तू, पप्पा, श्रावणी आणि मी तर नाही येणार. तुम्ही गेल्यावर तिथं करा व्हिडिओ. दुखाव येणार नाही, नाही यायचं. माझा पाय दुखायला गाडीवर जायचं की तरी त्यांना काय जाय. तर अशा प्रकारे आज आहे गुरु पौर्णिमा. तर आज आम्ही करणार खायला काहीतरी गोड गोड. आम्हाला तर नाही खायचं, आम्हाला उपास आहे. उद्या पण आज पण श्रावणी समर्थाला मेथीची भाजी पोळी करायची आता डब्याला. मेथीची भाजी पोळी करणार आहे. हे बघा मेथीची भाजी मेथीची भाजी आणि पोळी. मेथीची भाजी कोणाला आवडती, कोणाला आवडती मेथीची भाजी? मला. खायसाठी चांगली असती, शरीरासाठी चांगली असती. मेथीची भाजी पौष्टिक असती, पण आमच्या श्रावणीला आवडत नाही पाल्या भाज्या. तर तुम्ही तिला सांगा पालेभाज्या खायसाठी असतात, खायसाठी असतात का पालेभाज्या? पौष्टिक असतात, चांगल्या असतात. हिवाळ्यामध्ये खायचे मला सगळे आवडतात, फक्त वांग्याची भाजी नाही आवडतात. वांगा आणि हे काय रे, काय रे, भेंडी आणि आलू. हे कोण दिलं ग दीदी तुला? हे बघा ब्रासलेट किती छान दिसेल. कोण दिलं तुला? मस्त आहे, मस्त. तर चला भेटू आपण परत. तर चला आजचा ब्लॉग संध्याकाळचे 8 वाजले. सर गेले केंद्रामध्ये, मोबाईल काय नेला नाही. आणि ते पण श्रावणी समर्थ जाणार होते, श्रावणी समर्थ पण नाही गेले. तर सर एकटेच गेले केंद्रात. स्वयंपाक झालाय, आता जेवायचंय. वरण भात, मेथीची भाजी आणि पोळी मस्त पिली.
मी काय जाऊ शकले नाही, कॅमेरामध्ये प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. तर आजचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या मी जाणार आहे माझ्या आईच्या इथं, तर तुम्हाला जाताना दाखवून मी सकाळी 6 वाजता निघायचं आहे. तर गाडीवर बसल्यावर तुम्हाला ते पण शूट करीन आणि तिथं गेल्यावर पण दाखवणार आहे मी माझ्या आईच्या इथलं, म्हणजे आईचं घर, गाव, खेड आहे ही परभणी. तर ही बघा श्रावणी झोपायची तयारी झाली. श्रावणीची श्रावणी हाय कर, तिने चादर काढली बघा झोपायला. आम्ही चादर पॅक करून ठेवली होती, ही काढली बघा आता अंगावर घ्यायला. थंडी खूप वाजायली. ही बघा श्रावणी समर्थ बघायला आईचा मोबाईल. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय. नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.